यंदाच्या उन्हाळ्यामध्ये फिरायला कुठे जायचं याचं प्लॅनिंग तुम्ही करताय का? मग IRCTC घेऊन येत आलंय खास वेकेशन टूर्स. तुमच्या आवडीच्या ठिकाणी तुमच्या पसंतीनुसार खास टूर प्लॅन करून देण्याची जबाबदारी IRCTC घेणार आहे. मार्च मध्ये उन्हाच्या झळा अंग अंग जाळू लागल्यात, मग मे मध्ये वैशाख वणवा किती चटके देणार याची कल्पनाच करवत नाही. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी शांत गारेगार ठिकाणी जावं असं वाटतंय ना. मग इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC आपल्या सेवेसाठी हजर आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार खास टूर प्लॅन करण्याची योजना कंपनीनं सुरू केली आहे. त्यानुसार कधी कुठे जायचं, तिथं काय खायचं आणि प्यायचं, कुठं कसं फिरायचं या सगळ्याचं प्लॅनिंग IRCTC करून देणार आहे. अगर आपको किसी पैकेज के थ्रू से नहीं जाना है, आपको अपने हिसाब से कोई अपना टूर प्लान करनी है, तो वो भी IRCTC आपको प्लान करके दे सकता है. आपको जिस तरह के होटल में ठहरना है, आपको जिस तरह के डेस्टिनेशन पे जाना है, आपके टेस्ट के मुताबिक आपको जिस तरह का रिक्वायरमेंट है, आपकी जिस तरह की चॉइस है, आप उस तरह के पैकेजेस आप हमें पूछ सकते हैं, हम आपको बना के दे सकते हैं. त्याशिवाय आपल्या खिशाचा विचार करून IRCTC काही समर पॅकेज टूरही तयार केले आहेत. इतर ट्रॅव्हल कंपन्यांच्या तुलनेत परवडणाऱ्या दरात या टूर उपलब्ध आहेत. या टूर पॅकेजेसना ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. 2014-15 या माध्यमातून 200 कोटींची कमाई झाली होती. 2015-16 225 कोटींची कमाई झाली होती. 2016-17 हा आकडा 250 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. IRCTC का बहुत अच्छा अनुभव आहे. मैंने इसमें साथ में 3 टूर्स किए हैं. पहला तिरुपति गया था, सेकंड टाइम लेह लद्दाख गया, अभी अभी रिसेंटली केरला जाके आया. उसका बहुत अच्छा है, मेरे को रहना खाना पीना सब, उसके एस्कॉर्ट्स भी बहुत बढ़िया है. वॉज अ वेरी गुड एक्सपीरियंस, क्योंकि फर्स्ट टाइम हमारा ये अब्रॉड ट्रिप था. फिर जो हमारे एक्सॉर्ट थे मिस्टर राणा, इवन उनका सिंगापुर फर्स्ट टाइम था, लेकिन उन्होंने इतना वेल ऑर्गेनाइज किया था. सब बुकिंग्स प्री बुक्ड थे. देन इवन जो होटल्स थे उनके एमिनिटीज फैसिलिटीज बहुत ही अच्छी तरह से ऑर्गेनाइज थे. हमारे लिए बहुत ही एक मेमोरेबल ट्रिप रहा. रेलवेने यंदा प्रथमच ग्राहकांच्या पसंतीनुसार टूर प्लॅन करण्याची योजना आणली आहे. ही योजना यशस्वी झाली तर रेल्वे पर्यटकांची संख्या आणखीन वाढेल एवढं नक्की. कविता शर्मा सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.